नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस तसे ट्रेड फॉर मंडे साठी. पाहूया आपल्या अनालिसिसनुसार आपल्याला कुठे कुठे ट्रेड भेटत आहेत आणि आजच्या कंडिशननं मार्केट काय झालं. मोस्टली शेवटच्या सत्रामध्ये मार्केटमध्ये एक पुन्हा नॉर्मली प्रॉफिट बुकिंग आलं, जे नॉर्मली मागच्या 3 दिवसापर्यंत मार्केट पडत होतं. आजही कंटिन्यू होता ट्रेंड, परंतु थोडं प्रॉफिट बुकिंगमुळे थोडं चित्र बदलल्या झालंय. मग सोमवारी पुन्हा ट्रॅप करेल अशी शक्यता जास्त वाटते आम्हाला, कारण याच्यामध्ये बरेच इंडिकेशन्स काय देतात आपण चेक करूया लाईव्हमध्ये. याच्यामध्ये आधी मी विकली आणि डेली असे दोन्ही प्रकारे आपण अनालिसिस करूया, जेणेकरून सोमवारची पण आपल्याला ट्रेड कळतील आणि पुढच्या वीकमध्ये आपल्याला माइंडसेट कसा ठेवायचा आहे त्या प्रकारे आपण काम करूया. जर या वीकचा विचार करायला गेलं तर प्रिव्हियस वीकमध्ये आपण बोललो होतो की नॉर्मली मार्केट पॉझिटिव्ह सेंटिमेंटने राहील, त्याप्रमाणे मागच्या वी म्हणजे ह्या वीकमध्ये सुरुवात पॉझिटिव्ह झाली, परंतु त्यानंतर मागच्या 3 दिवसामध्ये जोरदार सेलिंग झालं. परंतु इथे पुन्हा तो कन्फ्यूज दिसतोय आत्ताच्या कंडिशनला. म्हणजे काय तर त्यातल्या त्यात पुढचा वीक हा शेवटचा आठवडा आहे एक्सपायरीसाठी. मग काय होतं की याच्यामध्ये खूप मोठी मोमेंटम तर पॉसिबल नाही आहे. मग पाहू याच्यामध्ये की याच्यामध्ये सोमवारी आपल्याला तो काय दाखवतोय. याच्यानुसार तर आत्ता तो कन्फ्यूज दिसतोय. सोमवारच्या कंडिशननुसार बघा, ते थोड्या काही लाईन्स ड्रॉ केलेत. जरा आधी एक काम करा बरं, काल मी एक निफ्टीचा सपोर्ट दिला होता आणि काहीतरी सांगितलं होतं, आठवते का? जरा 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा याच्यामध्ये की काल कुठला सपोर्ट झोन दिला होता मी, किंवा जे लोक नवीन आहेत ना त्यांनी तो पाहायचा आहे, कारण हे काही टाइमपास नाही आहे, ते तुम्हाला शिकवतोय. कारण काहीतरी गोष्टी जर समजल्या ट्रेड खूप छान पडतात आपले. ओके, तर काल कुठे सपोर्ट दिला होता मी, बरोबर तुम्ही जर पाहायला गेला असेल तर 18,050, किंवा आजच्या टेलिग्रामच्या अपडेटला पण दिलं होतं ना मी 18,050 निफ्टी सपोर्ट घेईल, 18,060 लो बनवलाय निफ्टीने. ओके, तुम्ही अशा प्रकारे करू शकता, याच्यामध्ये काही अवघड गोष्टी नाहीत. टेलिग्राम सबस्क्राईब करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, कारण अशा अपडेट्स तुम्हाला तिथे तात्काळ मिळत राहणार आहेत. आत्ताची कंडिशन जर तुम्ही पाहायला गेले तर मार्केट 18,050 इथे सपोर्ट घेतला आणि इथून पुन्हा बाउन्सबॅक केला, जो काल आपण परवा दिवशी एक सपोर्ट दिला होता तो ब्रेक करताना आपल्या बरोबर त्या सपोर्टला टच केलाय. कारण प्राइस ऍक्शनच्या बाबत आपल्या चॅनलचा तुम्ही जर बघत असाल तर परफेक्ट रेशो येतो त्याच्यामध्ये, 80-95% आपण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बरोबर जातो. याच्या कंडिशन्सला आपण बघूया की आता सोमवारी काय करायचंय. थोडं डिस्क्रिप्टिव्ह सांगतोय समजावं म्हणून, त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा, कारण क्लिअर होऊन जाईल सोमवारी काय करायचं त्याच्यामध्ये. ते एक कंडिशन लक्षात ठेवा, सोमवारी जर तेजी करायची आहे तर आपणाला स्पॉट 18,210 वरती गेला पाहिजे. खूप मोठा गॅपअप झाला तर सोडून द्यायचं आहे. 40, 50, 60, 70, 80 पॉईंट चुकून गॅपअप होतोय तर 100% तो ट्रॅप करेल. जर तो नॉर्मली इथेच 30-40 पॉईंटमध्ये ओपनिंग देतोय आणि 18,220 क्रॉस करतोय तर तो 18,340 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, किंवा मॅक्स टू मॅक्स 18,350 इथपर्यंत तुम्हाला रॅली ओपन आहे 18,260 वर, म्हणजे जवळपास 100 ते 120 पॉईंट. आता पुटमध्ये कुठे एंट्री बनवायची लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, 18,160 जर ब्रेक केला तर तो पुन्हा 18,050 पर्यंत येऊ शकतो, म्हणजे हार्डली 100 पॉईंट खालच्या साईडला आहेत. 18,050 खाली आपल्याला खूप चांगली डाऊनसाईड मिळेल, परंतु लगेच शक्यता याच्यामध्ये वाटत नाहीये, कारण याच्यामध्ये फॉर्मेशन थोडं आता रेंज बाउंडचं होते. तो दाखवतोय की सोमवारी मला थोडं रेंज बाउंड ओपन व्हायचंय. पाहूया बँक निफ्टीमध्ये, निफ्टी समजलं सगळ्यांना. आता येतोय बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये डेली जर बघितला तर इथे छान प्रकारे डोजी बनलाय, कन्फ्यूज झाला परत एकदा तो. गॅपअप झाला होता मागच्या वीकमध्ये, आपण बोललो होतो की पुढचा वीक पॉझिटिव्ह राहील. पहिले 2 दिवस पॉझिटिव्ह होता, वरती गेला, परत करेक्शन फेजमध्ये आला आणि परत तिथे जाऊन थांबलेला आहे. याचा अर्थ काय तर हा वीक थोडा कन्फ्यूज दाखवतोय, म्हणजे मार्केट परत कन्फ्यूज झालंय खाली जाताना आणि वर काय होतंय. उद्याचं ओपनिंग आपल्याला सोमवारचं कळेल. मग आपण लोअर टाइम फ्रेमला येऊ. सोमवारचे ट्रेड कुठे बनवायचे, कॉल साईडला किंवा पुट साईडला? तर याच्यामध्ये बघा, एक छान प्रकारे 2 लाईन ड्रॉ केलेत, एक सिमेट्रिकल ट्रायंगल फॉर्मेशन चालू आहे, क्लोज नाही झालेलं अजून. याच्यामध्ये ब्रेकआउट नंतर ना आपल्याला मिळेल. इथे जी लाईन आपण ड्रॉ केली होती 44,000 बरोबर, त्या लाईनच्या वरती तर काय तो जात नाही, तिथे पुन्हा टच केलाय. मग आता कॉल जर घ्यायचा असतील तर काय करायचंय, 44,000 वरती जर जातोय सोमवारी तर कॉल साईडचा विचार करा, नाहीतर कॉल साईडचा विचार थोडा बाजूला ठेवा. पुट साईडमध्ये ज्यांना पण एंट्री करायची आहे त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला, इथे 43,600 खाली स्ट्रॉंग मोमेंटम कॅच करता येईल, परंतु 43,900 जर तो ब्रेक करतोय तर तुम्हाला पुन्हा एकदा खाली टप्प्याटप्प्याने 300 पॉईंट ते 200 पॉईंट तो दाखवेल. ओके, लक्षात ठेवा, 43,900 खाली पुटमध्ये 300 पॉईंट कॅच करता येतील, म्हणजे स्पॉटचे 300 पॉईंट कॅच करता येईल, मग तुम्हाला तिथे पुटमध्ये एंट्री मारता येईल. परंतु इथे प्रॉफिट बुक करायचं, कारण इथे चांगला सपोर्ट झोन बनवतोय तो, इथे ट्रॅप व्हायचं नाही आपल्याला, कारण इथून तो मोस्टली फिरेल आणि नंतर ट्रायंगल ब्रेकआउट पुढच्या वीकमध्ये होऊ शकतो, परंतु ह्या रेंजमध्येच तो राहील.
मोमेंटम 44,000 वरती देतोय तर कॉल साइडचा विचार करायचा 44,000 कॉलचा नाही तर त्या शिवाय नाही करायचा क्लियर एकदम सिंपल भाषेत सांगतोय समजेल आणि समजत असेल तर तो चालू मध्ये एक लाईकचं बटन पण दाबा मला पण छान वाटतं तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि शेअर केलं तर याच्यानंतर नाही ते फिन निफ्टी मध्ये फिन निफ्टीचे कंडिशन पण सेम आहे हायेस्ट मोठा लॉन्ग लेग डोजू बनवलाय त्याने याच्यामध्ये मोस्टली इथे पण हा कन्फ्यूज दाखवतोय परंतु जे काय क्लोजिंग आहे ते मागच्या वीकला क्रॉस नाही केलेलं 19,420 लाच क्लोज झालेला आहे 19,500 वरती त्याच्यामध्ये बुलिश मोमेंटम दिसेल त्यामुळे हा वीक तरी याच्यानुसार नॉर्मली टाइमपासचा दिसतोय त्यातल्या त्यात शेवटचा महिना आहे सॉरी शेवटचा आठवडा आहे ह्या पूर्णपणे मंथला तर त्यामुळे तिथे थोडं रेंज बाउंड राहायची शक्यता जास्त आहे पाहूया सोमवारी ट्रेड कुठे बनतोय तर सोमवारच्यासाठी कंडिशन्स आहेत लिहून घ्या जर पुट साईडचा तुम्हाला विचार करायचा आहे फिन निफ्टीमध्ये तर 19,400 खाली जर तो येतोय तर तुम्हाला तो 19,250 पर्यंत घेऊन येईल 19,250 ब्रेक केला तरच तुम्हाला डाऊन साईडला चांगला मोमेंटम कॅच करता येईल आणि 19,360 ओके किंवा सॉरी 460 19,460 वरती गेल्यावरच कॉलचा विचार करा नाहीतर ट्रॅप होता येते ओके मित्रांनो असं का सांगतो मी एवढं डिटेलमध्ये तर समजावं विनाकारण खूप नवीन लोक आहेत विनाकारण लॉस करून घेतात काही विनाकारण लॉजिक्स वापरतात स्वतःचे असे नका वापरू आणि ज्यांना हे लॉजिक्स कसे वापरायचे शिकायचे तर 20 तारखेला म्हणजे उद्याच शनिवारी आम्ही संध्याकाळी 4 ते 8 एक स्पेशल सेमिनार पण अरेंज केला आहे की जिथं असे ट्रिक्स टेक्निक्स फंडे आमचे देणारे तुम्ही काय विचारायचे तर तिथे बसून विचारू शकता तुमच्या नॉर्मली 5 ते 6 जागा शिल्लक आहेत फक्त तर तुमच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन करा 5 लोक तिथे येऊ शकता जास्तीत जास्त अजून याच्यानंतर ना मित्रांनो काही 4 स्टॉक्स मी तुम्हाला देतोय सोमवारसाठी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा दिलेल्या प्राइसच्या वरतीच घ्यायचे तुमचं ओन अनालिसिस वापरून कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ग्लेनमार्क फार्मामध्ये ब्रेकआउट भेटतोय आपल्याला 626 ला 629 वर लक्ष ठेवा ती प्राइस जर तो सोमवारी क्रॉस करतोय तर याच्यामध्ये बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळेल याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक आहे तुमच्यासाठी एम्फॅसिस लिमिटेड एम्फॅसिसमध्ये पण आम्हाला ब्रेकआउट भेटतो 1906 ला क्लोज झालेला आहे परंतु 1915 वरतीच याच्यामध्ये अपसाईडचा विचार करा थोडा सुरुवातीला अडखळेल परंतु नंतर मोमेंटम देईल ब्रेकआउट छान दिसतोय आम्हाला याच्यामध्ये याच्यानंतर ना आपण जाऊया 3 नंबरचा स्टॉक जो आहे तुमच्यासाठी ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड ऑलरेडी एफएमसीजी खूप पळाला होता थोडं करेक्शन येतोय त्याच्यात ब्रिटानिया 4,499 थोडं कॉस्टली आहे पण मोमेंटम पण तसाच मिळतो किंवा मोठी मुवमेंट तिथे कॅच करू शकता 4,499 क्लोज झालेला आहे 4,493 खाली तुम्हाला याच्यामध्ये नॉर्मली डाऊनसाईड चांगली कॅच करता येईल आणि नाही आली ती प्राईस तर सोडून द्यायचा याच्यानंतर 4 नंबरचा स्टॉक आहे लुपिन इंडिया लिमिटेड लुपिन लिमिटेड आपण त्याला किंवा लुपिन नॉर्मली बोला 772 रुपयाला आज क्लोज झालेला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये की 770 खाली आपल्याला याच्यामध्ये छान आणि क्विक मोमेंटम कॅच करता येईल डाऊन साईडला अशा प्रकारे मित्रांनो काही 4 स्टॉक्स मी तुम्हाला दिले होते याच्यामध्ये प्रॉपर अनालिसिस करा आणि त्याच्या प्रकारे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा आणि जे लोक तुमचे मित्र निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये ट्रेड करतात त्यांना हे व्हिडिओ शेअर करत चला त्यांनाही समजू द्या विनाकारण काय होतं बरेच जण सांगतात मला येतं परंतु ते 4 ट्रेड नंतर एखादा ट्रेड मोठा लॉसमध्ये घालवतात त्यांना शिकू द्या हे सगळं इतकं डिटेलमध्ये आपण देतोय तर छोटं काम करा तुम्ही कमीत कमी 4-5 लोकांपर्यंत तरी शेअर करा तुमच्या ग्रुप्सवर शेअर करा लोकांना फायदा होऊ द्यायचा याच्या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती आमच्याकडून हवी असेल तर आवर्जून कमेंट करा आम्ही तुम्हाला तत्पर आहोत मदत करायला तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो 100%. आणि तुम्हाला जर वाटतंय की शनिवारी भेटायचं आहे तर 4 ते 8 हे 4 तास मी तुमच्यासाठी देतोय स्वारगेटला भेटा खाली लिंक दिलेली आहे तुमचं बुकिंग करा तिथे नॉर्मल नॉमिनल अमाऊंट असेल काही त्याच्यानुसार आणि जॉईन करा थांबतोय इथे मित्रांनो पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता धन्यवाद.